कसायाची आई शोभाताई, खासदार शोभा बच्छाव व नाना पटोले विरुद्ध घोषणाबाजी. धुळे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या करणाऱ्या कसायाची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी पाठराखण केल्याचा आरोप करीत आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार बच्छाव यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांकडून पायदुतल्याच्या घटनेचा निषेध करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेला देखील जोडे मारण्यात आले. धुळ्याच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव आणि मालेगाव येथील एका व्यक्तीचे संभाषण असणारी क्लिप व्हायरल झाली. याचे पडसाद आज धुळे शहरात उमटले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या महानगर शाखेच्या वतीने आज खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. झाशी राणी चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार बच्छाव यांच्या प्रतिमेला जोडे मारून घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या. मालेगाव येथे साधारणतः 100 च्या आसपास गाई त्या कत्तलीसाठी जमा केलेल्या होत्या आणि त्या सोडवण्यासाठी शोभाताई बच्छाव खासदार ताई यांनी पोलीस स्टेशनवर दबाव आणून एसपींवर दबाव आणून ते सोडवण्यासाठी जी प्रयत्न केले आणि त्यात गायींची हत्या करण्यासाठी कसायाने त्या क्लिपमध्ये बोललेलं आहे की या गायी कत्तलीसाठी नेत आहे. तरी सुद्धा देखील शोभाताईंनी त्याचा विचार न करता फक्त त्या कसायांना कशी मदत करता येईल हा विचार केलेला आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या धुळे महानगरातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि शोभाताई बच्छाव यांना योग्य ती शिक्षा मिळायलाच पाहिजे.